खंडेराला वंदन करून मी दुर्गेश बोल तुम्हाला सर्वांचं मी हायपॉलमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, थंडीचा मौसम चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी सी फूड फेस्टिवल सुद्धा चालू आहे आणि या सी फूड फेस्टिवलमध्ये प्रत्येकाचं आकर्षण ठरलेलं आहे चिंबोरी, रावस, सुरमय दवा फ्राय, पापलेट्स आणि बरेच काही. अशीच यातली एक मी डिश तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे, रावस फिश करी, जी या कोळीवाड्यामध्ये ओळखली जाते रावसाचं आंबट. तर पाहूया या रेसिपीसाठी लागणार आपल्याजवळ साहित्य काय काय. रावसाच्या आमटासाठी लागणारं साहित्य आहे काप केलेले रावसाचे तुकडे, 3 चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळे मसाला, 1 चमचा हळद, 1/2 वाटी भाजलेलं सुकं खोबरं, 2 चमचे क्रश केलेलं आलं लसूण, 1/2 वाटी कोथिंबीर, 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ. रेसिपीसाठी लागणारं साहित्य आपण पाहिलंच असेल, चला मग कुरती कळे वळूया. पण कुरती कळे वळण्याआधी आपण या रेसिपीसाठी लागणारं वाटण तयार करून घ्या, म्हणजे कसं कुठे पळायला नको आपल्याला. 1 वाटी भाजलेलं सुकं खोबरं टाकूया आपण याच्यात, त्यानंतर 3 हिरव्या मिरच्या टाकायच्यात, 1/2 वाटी कोथिंबीर कट केली नाही तरी चालेल. आता मी हे सर्व मिश्रण पटकन ब्लेंड करून घेतो. वाटण तयार झाल्याच्या नंतर आपण या रेसिपीची सेकंड स्टेप करूया. मी इथे 3 मोठे चमचे तेल तापत ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकून हलक्या रंगापर्यंत परतून घ्यायची. 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकूया, 2 लक्षात ठेवायचं, गॅस जास्त फास्ट नाही ठेवायचा आपल्याला, मंद गॅसवरतीच आपल्याला ही लालसर परतून घ्यायची आहे. आपला आलं लसणाची पेस्ट म्हणजे क्रश केलेलं आलं लसूण आहे ते हलका रंगापर्यंत लालसर झालेलं आहे. आता यात आपण हे जे आपण वाटलेलं वाटण आहे ते टाकूया. परतून घेऊया थोडं. हलकं परतून झाल्यावरती यात आपण 1 चमचा हळद टाकणार आहोत. आता यात 3 चमचे ओरिजिनल सिक्रेट कोळी मसाला टाकायचा आहे. तुम्हाला जर यापेक्षा जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 1 चमचा वाढवू शकता, किंवा कमी तिखट असेल तर 1 चमचा कमी यूज करू शकता. हा मसाला जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल किंवा ऑनलाईन बुक करायचा असेल तर आमच्या या नंबरवरती संपर्क साधून आपण आपली ऑर्डर बुक करू शकता. नंबर आहे 8652718718 किंवा www.mihaikoli.co.in या संकेतस्थळावरती भेट देऊन सुद्धा आपली ऑर्डर बुक करू शकता. आणि ह्या मसाल्याची ऑल इंडिया फ्री शिपिंग सुद्धा आहे. मसाला टाकून झाल्याच्या नंतर हे सर्व मिश्रण आपल्याला सतत परतत राहायचं आहे, यातून तेलाचा एक तरीसारखा ताव बाहेर काढायचा आपल्याला. आता आपण पाहू शकता या वाटणातलं तेल जे आहे ते पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे. आता आपण जे रावसाचे जे तुकडे केलेले आहेत ते आपण एक एक करून यात सोडूया. हे रावसाचे जे तुकडे आहेत ते आपण या वाटणामध्ये चांगले एकजीव करून घेऊया, म्हणजे आपला संपूर्ण मसाला या सर्व तुकड्यांना मस्तपैकी मुरून जाईल. परतून घेताना एक काळजी घ्यायची आहे की सी फूड म्हटलं का थोडा नाजूकपणा आलाच, त्यामुळे एकदम हलक्या हाताने त्यांना आपण परतून घेणार आहोत. आपला मसाला आपण बघू शकता की सर्व पीसेसला एकदम चांगल्या प्रकारे लागलेला आहे. आता यात आपण रस्स्यासाठी कोमट पाण्याचा वापर करणार आहोत.
साधारण आपल्याला एक उकळी काढायची आहे या आमटाला, आणि त्यानंतर आपण चिंचेचा कोळ टाकणार आहोत. प्रत्येक सीफूडचा खरा आस्वाद किंवा त्याची पारंपरिक चव अनुभवायची असेल तर कोणत्याही समुद्र किनाऱ्यावरती बसून एखाद्या भाकरीसोबत त्याचा तुकडा किंवा त्याची चव जी रूपाची मजा असते ती काही वेगळीच असते. पण असो, महाराष्ट्रात प्रत्येक समुद्र किनारे हे काही सर्वांच्या जवळ नसतात, आणि घरच्या घरी काही सीफूडची टेस्ट जर अनुभवायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आपल्या करीला म्हणजेच आमटाला एक छान उकळी आलेली आहे. आता यात आपण अर्धी वाटी म्हणजे साधारण 3 ते 4 चमचे चिंचेचा कोळ टाकूया. मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊया. माझ्याजवळ बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर आहे, ती सुद्धा आपण यात टाकणार आहोत. आता आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घेऊया. आता थोडंसं आपण गॅस मध्यम आचेवरती करणार आहोत. 5 ते 7 मिनटं आपण पुन्हा याला उकळू देणार आहोत, त्यानंतर आपलं रावसाचं आंबट पूर्णपणे तयार असते. चला गॅस बंद करूया. आपलं रावसाचं आंबट तयार आहे. मी या डिशचे एक सुंदरशे एक प्लेटिंग तयार करून घेतो. ऐकी ना झणझणीत चमचमीत अशी एक साधी सोपी रेसिपी. ही रेसिपी आजच घरी ट्राय करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. आता तुम्ही तुमचे फोटोज मला इंस्टाग्राममध्ये सुद्धा टॅग करू शकता. माझ्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, आणि आपल्या सर्वांचं मी हाय कोळी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. अशीच एक साधी सोपी रेसिपी आणि एक तुम्हाला आवडती एक अशी झणझणीत रेसिपी मी पुन्हा लवकरच घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.